आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 27व्या पुण्यस्मृती निमित्त आयोजित होमिओपॅथी तपासणी शिबिराला नगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. पदविरहित कार्य करणाऱ्या जैन सोशल फेडरेशनचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं आवाहन बोरा परिवाराच्या वतीने राजेंद्र बोरा यांनी याप्रसंगी केलंय. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 27व्या पुण्यस्मृतीनिमित्त स्वर्गीय पन्नालालजी हिरालाल बोरा यांच्या स्मरणार्थ आयोजित होमिओपॅथी तपासणी शिबिराचं उद्घाटन इंटरनॅशनल इलेक्ट्रिकचे बोरा परिवार आणि बडीसाजन ओसवाल श्रीसंघ पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी बोरा परिवारातील श्री राजेंद्र, विनोद, मिलाप, मयूर, निखिल, महावीर, सिद्धांत, शुभम, श्रीमती कवरबाई, श्रीमती सरलाबाई, सौ प्रमिला, कल्पना, सौ मेघा, सौ लक्ष्मी, सतीश डुंगरवाल, बडीसाजनचे अध्यक्ष विलास लोढा, राजेंद्र बोथरा, अनिल लुंकड, रतिलाल कटारिया, शशिकांत भंडारी, डॉक्टर शैलेश संचेती आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात बोथरा म्हणाले की जनतेच्या सेवेसाठी दरवर्षी मार्च आणि ऑगस्टमध्ये शिबिराचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिबिरं घेऊन तेथील रुग्णांना वर्षभर सेवा दिली जाते. त्यासाठी 250 स्वयंसेवकाची टीम कार्यरत आहे. आनंद ऋषी हॉस्पिटलच्या नवीन 2 मजली दालनामुळे आता 200 बेडचं हॉस्पिटल पूर्ण झालं असून आता अधिक सेवा दिली जाणार आहे. इंटरनॅशनल इलेक्ट्रिकचे बोरा परिवार आणि बडीसाजन ओसवाल संघाचं सहकार्य अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच लाभतं. राजेंद्र बोरा यांनी बोरा परिवाराला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानलेत. पदविरहित कार्य करणाऱ्या जैन सोशल फेडरेशनचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्यामधील आज 14व्या कॅम्पचं कुंभन आपण आज इथे करीत आहोत. या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील एक एक लहान लहान गाव आम्ही तिथपर्यंत जाऊन त्या रुग्णांची सेवा सुशेवा करण्याचा प्रयत्न करून खऱ्या अर्थाने आचार्य ऋषीजींचं स्वप्न साकार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य जैन सोशल फेडरेशन आनंद ऋषीजी हॉस्पिटल परिवार आणि जे काही आज दानदाते आमच्या बरोबर आहेत कारण त्यांच्या आर्थिक सहयोगाशिवाय कार्यच होऊ शकत नाही. ताज इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल्स बोरा परिवार, श्री राजेंद्रजी बोरा, विनोदजी बोरा, मिलपजी बोरा आणि सर्व बोरा परिवार यांचं आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून त्यांचं या कामामध्ये योगदान आहे आणि आज संपूर्ण बोरा परिवारांना त्यांची सर्व मुलं आज आलेली आहेत. कारण आपण जे काही आज अर्थधन किंवा जे काही आपण पैसा कमवतो आपल्याही समाजासाठी काहीतरी देणं लागतो हे संस्कार आपण आपल्यापर्यंत न ठेवता मुलांपर्यंत पण जावे का, कारण त्यासाठी आपण आपल्या मुलांनाही अशा या वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पामध्ये घेऊन जाऊन त्यांची इच्छा किंवा त्यांना ते संस्कार घडावेत ही त्या पाठीमागची उद्दिष्ट आहे आणि त्याच उद्दिष्टाने आम्ही विविध मेडिकल कॅम्प आयोजन करतो आणि त्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने विविध परिवार आम्ही त्या मेडिकल कॅम्पमध्ये सामील करतो. कारण हे जे काही आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे जे काही सेवा कार्य आहे, सेवेचं यज्ञ हे घराघरांमध्ये पोहोचावं, लोकांनाही माहिती व्हावं का आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये काय कार्य चाललेलं आहे. या कामाची वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लोक ज्यावेळेला येतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ती लोक ज्यावेळेला जातात या कार्याचा जो काही प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा हे त्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. आणि या प्रकारचे हे जे काही मेडिकल कॅम्प आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये घेतो त्यामुळे असंख्य रुग्ण त्याचा खऱ्या अर्थाने लाभ घेतात. इनडोअर आणि मेडिकल इनडोअर आणि आउटडोअर अशी मेडिकल कॅम्पची संकल्पना आमच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आहे आणि ती संकल्पना खऱ्या अर्थाने आम्ही साकार करून जनमाणसांपर्यंत पोहोचण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने करत असतो. डॉक्टर शैलेश संचेती यांनी होमिओपॅथी उपचाराविषयी माहिती दिली आहे. सूर्यकांत लोढा यांनी बडीसाजन ओसवाल संघाविषयी माहिती दिली आणि आनंद ऋषी हॉस्पिटलच्या कार्यात सर्व पदाधिकारी कायम बरोबर असतील अशी ग्वाही दिली आहे. महावीर भवन येथे अत्यंत अल्पदरात रुग्णांच्या आणि गरजूंच्या जेवण आणि नाश्त्याची सोय करणारे मिलापचंद पटवा यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा देखील हॉस्पिटलतर्फे सत्कार करण्यात आलाय. 80 रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आली आहे. यावेळी कुंदन कांकरिया, आशिष भंडारी, सतीश लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमाचा आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले आहेत. पुण्यस्मृती निमित्ताने 17 कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी आज होमिओपॅथी विषयी थायरॉइडवर इतर हार्मोन सुरत्वचा विकारावरील शिबिर आहे. आम्ही गेली 7 ते 8 वर्ष इथे होमिओपॅथीचे 3र्या आणि 4र्या बुधवारी मी स्वतः अवेलेबल असतो. त्यामध्ये थायरॉइड, त्वचा विकार व इतर विकारावरती ट्रीटमेंट दिली जाते. पुण्यामध्ये जे ट्रीटमेंट आम्ही सर्व पेशंटला देतो तेच ट्रीटमेंट आपण इथे नगरमध्ये 2र्या व 4र्या बुधवारी देतो. त्यापैकी आज त्या संदर्भात शिबिर ठेवलेलं आहे आणि हे दर्व कंटिन्युअसली आपण जेव्हापासून इथे आहे सुरू आहे. दरवर्षी 2 कॅम्प होतात
आणि याचा निश्चितच फायदा सगळ्यांना होतो. इतर प्रथींप्रमाणे होमिओपॅथी हे देखील एक आता जो कार्यक्रम झाला आहे शिबिर होमिओपॅथी शिबिर आहे डॉक्टर शैलेश लोढा शैलेश संजयजी आणि उपस्थित योगदान आद्य शिबिराचे योगदान झाले की गौरव परिवार यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. फक्त मला असं मानायचं आहे की या ही संस्था अशी आहे की इथे कार्य करणारे लोक आहेत, कुठेही पद नाही, कुठेही फक्त नाव नाही, कुठं काही नाही, असं तर निष्प्रेम करणारे आजकालचा काम करणारे युवक इथे आहेत. उपस्थित सर्व बोरा परिवार आणि आमदार पटेलांचं जे आपल्याला उत्कृष्ट व विनम्र सेवा हे आनंद ऋषी हॉस्पिटलचे ब्रीद वाक्यच आहे. आलेल्या रुग्णास उपचारादरम्यान मिळणारी सेवा ही अत्यंत समाधानकारक आहे. हृदयाशी संबंधित असलेले उपचार हे अतिशय अल्पदरात आहे व त्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर परप्रांतातूनही रुग्ण उपचारा करता येतात. हे हॉस्पिटलच्या उपचार सेवेची पावतीच आहे. गौरा परिवारातर्फे आपल्या या रुग्णसेवेस शुभेच्छा व अशीच सेवा रुग्णालयाकडून हो ही सदिच्छा. जैन सोशल फेडरेशनचे सर्व पदाधिकारी इथं या आरोग्य मंदिरास उत्तुंग शिखरावर नेण्याकरता मोलाचे सहकार्य वाखाणावे तितके कमीच आहे. एखाद्या वटवृक्षाच्या समय आनंदच्या सेवा कार्याचे विस्तार झालेला आहे याचे कारण म्हणजे उच्च गुणवत्ता व उच्च सेवा ही आहे. प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.